या आधी मी आरती केम यूट्यूब चॅनलवर आजीच्या पोतळीतल्या गोष्टी या सुधा मूर्तींच्या पुस्तकातल्या चार गोष्टी वाचल्या होत्या आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकासाठी मी परत एकदा श्री सुनील मेहता सर यांची परमिशन घेतली होती त्यांनी मला त्यांनी प्रकाशित केलेल्या प्रत्येक पुस्तकातल्या चार गोष्टी वाचायची कायमची परवानगी दिली आहे मागच्या आठवड्यात श्री सुनील मेहता सर यांचा अकस्मात दुःखद निधन झालं त्यांना आदरांजली वाहत आजची गोष्ट चालू करतीये उपवास मूळ लेखिका सुधा मूर्ती मराठी अनुवाद लीना सोहोनी पब्लिशिंग हाऊस मेहता पब्लिशिंग हाऊस ओरिसा राज्य फार निसर्गरम्य आहे निळेभोर नीलाद्री पर्वत महानदीसारख्या सुंदर नद्या आणि मन मोहवून टाकणारी जंगलं इथे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची उदयगिरी धावलीसारखी सुप्रसिद्ध स्थळं आहेत सर्वात मोठं चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर इथं आहे जगन्नाथची रथयात्रा पुरी याही प्रेक्षणीय गोष्टी इथे आहेत दाया नदीच्या काठी घडलेलं कलिंगाचं घनघोर युद्ध तर कधीच कुणी विसरू शकणार नाही आजही आपण पर्वतावरला अशोकाचा शिलालेख वाचला की या कलिंगाची किंवा आजच्या ओरिसाची थोरवी लक्षात येते परंतु या सर्व नैसर्गिक समृद्धीला एक काळी किनारे ती म्हणजे ओरिसातली अठरा विश्व दारिद्र्यात राहणारी जनता विशेषत इथले आदिवासी इथं एका आडभागी असलेल्या खेड्यात माझं काम चालू होतं आम्ही तिथल्या मुलांसाठी शाळा बांधत होतो हा परिसर नितांत सुंदर होता सगळीकडं हिरवीगार झाडी आणि त्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी इथं एक तळंसुद्धा होतं या गावात जाण्यासाठी व्यवस्थित अशी पक्की सडकच नव्हती कदाचित त्यामुळंच गावचं निसर्ग सौंदर्य अबाधित राहू शकलं होतं एक दिवस मी कामासाठी त्या खेड्यात गेले असता मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली अशा भागात एकदम इतका जोरदार पाऊस सुरू झाला की जंगलातनं बाहेर पडणं कठीण होऊन बसतं शिवाय तो, तो पाऊस किती वेळ पडत राहील हेही कुणीच सांगू शकत नाही माझ्यासोबत एक दुभाषा होता त्याला उरिया आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा येत होत्या तो मला माझ्या कामात मदत करत होता पाऊस थांबेपर्यंत आपण इथल्या जवळच्या झोपडीला आश्रयात जावं असं त्यानं सुचवलं मग जवळच्या वस्तीतल्या पहिल्याच लहानच्या झोपडीत आम्ही शिरलो झोपडी अगदीच छोटी होती गवतानं शाकारलेल्या छप्पर आणि मातीच्या भिंती जमीनही मातीचीच मातीची होती आज शिरताच माझ्या लक्षात आलं एकाच खोलीचे दोन भाग करण्यात आले होते पुढच्या भागाचा वापर दिवसा उठण्या बसण्याच्या खोलीसारखा होत होता आणि रात्री झोपण्याची खोली म्हणून आतल्या भागात स्वयंपाकघर होतं त्या झोपडीच्या मालकानं बाहेर येऊन आमचं स्वागत केलं त्यानं आम्हाला बसण्यासाठी एक चटई अंथरली झोपडीच्या समोरच तळं होतं पावसाचं पाणी तसंच आजूबाजच्या परिसरात जमा झालेल्या पाण्याचे लोट त्या तळ्यात जाऊन मिळत होते नजर खिळवून टाकणारं दृश्य होतं ते घड्याळ्याची टिकटिक ऐकू येत असली तरीसुद्धा काळ त्या ठिकाणी निश्चल होऊन थांबला असावा असं वाटत होतं त्या झोपडीत राहणाऱ्या जोडप्याचं बाळ रडत होतं त्याला शांत करण्यासाठी त्याची आई गाणं म्हणत होती तो बाळ आणि आई आतल्या भागात होते जरा वेळानं माझ्यासोबत आलेला तो दुभाषा कंटाळला आणि म्हणाला मी बाहेर चक्कर मारून तासाभरात परत येतो या इतक्या मुसळधार पावसात कुठं चाललात तुम्ही मी विचारलं जवळ एक दुकान आहे तिथं जाऊन येतो असं म्हणून तो गेला मी त्या घरात पाहुणी होते तेव्हा मला काहीतरी खायला प्यायला देऊन माझा पाहुणचार करावा अशी त्या झोपडीच्या मालकाची इच्छा होती भारतीय परंपरेनुसार तुम्ही कितीही घरी बसलात तरी जर पाहुणा घरी आला तर त्याचा आदर सत्कार करणं हे तुमचं कौ कर्तव्यच असतं तैतर्य उपनिषदात म्हटलंच आहे अतिथी भव म्हणजे पाहुण्याच्या रूपानं देवच आपल्या घरी येतो त्यामुळे त्याची यथोचित सेवा करण्यासाठी आपल्याला कितीही कष्ट पडले तरी चालतील या झोपडीचा मालकही त्याला अपवाद नव्हता आम्हाला दोघांनाही एकमेकांची भाषा येत नव्हती पण त्यानं मोडक्या तोडक्या भाषेत मला विचारलं हिंदीमध्ये चाय मी चहा किंवा कॉफी घेतच नसल्यामुळे नकार दिला मग जरा वेळानं त्यानं चाचरत मला दूध घेण्याविषयी विचारलं खरं तर मी दूधही सहसा घेत नाही पण त्याच्या भावना ती आपुलकी मला जाणवली म्हणून मी मान हलवून होकार दिला मग तो घराच्या आतल्या भागात जाऊन आपल्या पत्नीशी उरिया भाषेत बोलू लागला या बाई इतक्या दुरून मोठ्या शहरातून इकडे आल्या आहेत आपल्या गावच्या मुलांना शिकता यावं म्हणून ते इथं शाळा बांधत आहेत आता पाऊस तर बराच वेळ थांबणार नाही त्यांना पेलाभर दूध दे त्या आपल्या पाहुणे आहेत मी लहानपणी घरातच संस्कृत शिकले मला उत्तम संस्कृत येत असल्यामुळं मला बऱ्याच भारतीय भाषा समजतात मला उरिया भाषा अस्खलित बोलता येत नसली तरी ती मला चांगली समजते परंतु मी माझ्याबरोबर दुभाषा घेऊन आल्यामुळं त्या घरच्या यजमानाला वाटलं असणार या बाईंना काही उरिया भाषा समजत नाही आपल्या पतीचं बोलणं ऐकून ती घरची बाई फार चिडली ती म्हणाली बाळ केव्हापासून रडतंय हा सतत कोसळणारा पाऊस याचं रडणं पावसाची आणि याच्या रडण्याची तर जुगलबंदी चालू आहे मग ती म्हणाली या बाईंचे एवढे केस पिकलेले दिसतात तरी यांना एवढं कळत नाही आपण गरीब आहोत आपल्या पदरात एक मूल आहे घरात केवळ एक पेलाभर शेळीचं दूध शिल्लक आहे तेही मी बाळासाठी ठेवलंय या गावात हे एवढंसं दूध मिळवण्यासाठी मला काबाड कष्ट करावे लागतात या बाईंना चहा हवा असला तर मी दोन चमचे दूध टाकून त्यांना चहा देईन त्यांना मासे खायचे असतील तर मी तळ्यातनं आणून ते मासे रांधून वाढीन त्यांना पाखला म्हणजे शिळ्या भातात पाणी घालून बनवलेलं गरिबांचं पकवान न द्यायचं असेल तर ते मी देईन तो आहे घरात शिजवलेला पण त्यांनी दुधासारखी इतकी महागडी गोष्ट मागायला नको होती त्यावर तो यजमान अजिजीनं आपल्या पत्नीला म्हणाला अगं असं उर्मटपणे बोलू नको ग तू अशी नाही आहेस खरी तू तर मायाळू आहेस नशिबा या बाईंना आपली भाषा कळत नाही म्हणून बरं त्या पावसात अडकल्या होत्या म्हणून आपल्या घरी आल्या नाहीतर त्या भुवनेश्वरला निघून गेल्या असत्या त्यांचं आजचं काम अजून संपलं नाहीये त्यांच्याबरोबर आलेल्या दुभाषानं मला सांगितलं त्या शाकाहारी आहेत त्या मासे खात नाहीत त्यांना पाखला खायची सवय नसणार दुर्दैवानं त्या चहा पण घेत नाहीत त्यांना नुसतंच पाणी कसं द्यायचं आणि दुसरं तरी काय देणार आपण आपल्याकडं फक्त दूधच आहे पण अगं आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार नको का करायला तू असं कर ते काही दूध आहे ना त्यात ते तेवढंच पाणी घालून उकळ आणि बाळाला आणि त्या बाईंना अर्धा अर्धा दे झोपडीत शांतता पसरली पलीकडच्या भागात चालू असलेलं ते संभाषण ऐकून मला प्रचंड धक्का बसला होता मी खूप अस्वस्थ झाले होते थोड्या वेळानं यजमान माझ्यासाठी एका लहानशा पेल्यात दूध घेऊन आला त्यावेळी मला पहिल्यांदा जाणीव झाली जर घरी आलेल्या पाहुण्यानं भलत्या सलत्या गोष्टीची मागणी केली तर ती पुरी करणं आपल्यासारख्या गरीब देशातल्या यजमानाला किती जड जातं जर पाहुण्याला काही महागड्या श्रीमंती सवयी असल्या तर बिचाऱ्या यजमानाची केवढी पंचायत होऊन जाते माझं त्यांच्या घरातल्या परिस्थितीबद्दलचं अज्ञान आणि त्याचा आग्रह या दोन्हीमुळं मी त्यांच्या घरी दूध प्यायला तयार झाले होते पण एका तान्ह्या बायच्या तोंडचं दूध काढून मी घेतीये याची मला खरोखरच कल्पना नव्हती मला स्वतःचीच लाज वाटली मला मांसमच्छी खाणं तर कुठल्याही परिस्थितीत शक्य नव्हतं मग आता काय करावं काही मिनिटातच जवळच्या दुकानातून पान खाऊन माझा दुभाषा परत आला त्याला मी सांगितलं या घरच्या लोकांना सांगा आज माझा उपवास आहे मी दर बुधवारी उपवास करते पण आज बुधवार हे मगाशी माझ्या लक्षातच आलं नव्हतं बुधवारी मी पाण्याशिवाय दुसरं काही घेत नाही त्यांना सांग मला दूध नको असं प्लीज माझं बोलणं ऐकून तो दुभाषा बुचकळ्यात पडल्या कारण सकाळीच नाश्त्याबरोबर दूध घेताना त्यानं मला पाहिलं होतं पण तरीही त्यानं माझा निरोप त्यांना सांगितला त्यावर तो यजमान म्हणाला पण बुधवारी तर कोणीच उपवास करत नाही लोक सोमवारचा गुरुवारचा शुक्रवारचा शनिवारचा उपवास करतात पण बुधवारी का उपवास करता तुम्ही मम्मी म्हणाले मी बुधवारी बुद्धाचा उपवास करते मी त्यांच्या घरी काहीच खाणार पिणार नाही म्हणून त्या यजमानाला वाईट वाटलं पण त्यानं त्याला जे शक्य होतं ते केलं होतं हे समाधान त्याला होतं त्या दिवसानंतर मी कुठंही गेले तरी चहा कॉफी आणि दूध यातलं काहीच घेत नाही